शादी का झांसा देकर युवती से दुष्कर्म किए जाने का मामला उजागर हुआ है। घटित वाकये से आरोपी प्रेमी के खिलाफ सोमवार की रात कपिल नगर थाने में प्रकरण दर्ज किया गया है। कपिल नगर थाना अंतर्गत निवासी पीड़ित 23 वर्षीय युवती है, जबकि आरोपी उसकी बस्ती का ही तुषार उर्फ विक्की अनिल इंदुरकर है। प्रेम संबंधों में विक्की ने पीड़िता को फांस लिया था। इसके बाद शादी का झांसा देकर 15 सितंबर से 2 नवंबर 2021 के बीच में उससे दुष्कर्म किया। इन संबंधों के चलते पीड़िता ने विक्की के पीछे शादी के लिए तगादा लगाया, लेकिन विक्की ने शादी से मना कर दिया, जिससे मामला थाने पहुंचा। जांच पड़ताल के दौरान घटित प्रकरण की पुष्टि होने से सोमवार को प्रकरण दर्ज किया गया है। कपिल नगर पोलीस हद्दीमध्ये रमाय नगर मध्ये राहणारी एक तरुणी वय वर्ष 23 ही आरोपी तुषार इंदुरकर राहणार वाशिया नगर पाचपावली, त्याच्यासोबत तिच्या मैत्रीचे संबंध होते मागच्या 3 वर्षांपासून। त्या दरम्यान आरोपीने पीडित मुलीला तिच्याशी लग्न करतो असं आमिष दाखवून तिची संमती मिळून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते। ती वारंवार त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होती, त्याला लग्न करण्यासाठी विचारत होती। आरोपी वारंवार तिला लग्न करतो म्हणून आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता, परंतु तिच्याशी लग्न करत नव्हता। दिनांक 9/12/2021 रोजी दोघांनी लग्न रजिस्टर पद्धतीने करायचं ठरलं होतं। त्याप्रमाणे मुलगी रजिस्टर कार्यालयामध्ये लग्नाकरता हजर राहिली होती, परंतु आरोपी आहे तो त्या दिवशी रजिस्टर कार्यालयामध्ये उपस्थित न राहता मोबाईल स्विच ऑफ करून निघून गेला होता। त्या दिवसापासून गुन्हा दाखल करेपर्यंत आरोपीचा मोबाईल बंदच आहे आणि तो त्याचा संपर्क होत नाही। यावरून फिर्यादीच्या लक्षात आलं की आरोपीने तिच्यासोबत लग्नाचं आमिष दाखवून तिला वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिचा बलात्कार केलेला आहे, त्यामुळे ते पुलिस तक्रार दिलेली आहे। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास करीत आहोत। लवकरच आरोपीला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।